नमस्कार। प्रीतम मुंडेंना मंत्रीपद न दिल्याने पंकजा मुंडे यांचे समर्थक नाराज आहेत। पंकजा मुंडेंवर भाजपामध्ये अन्याय होत असल्याची भावना समर्थकांमध्ये आहे, त्यामुळे पंकजा मुंडे यांनी भाजपाला सूडचिट्टी द्यावी अशी मागणी पंकजा मुंडे यांचे समर्थक करत आहे। त्यावर आता पंकजा मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट भूमिका मांडली आहे। गेल्या वर्षी ऑक्टोबर 2020 मध्ये एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। भारतीय जनता पक्षात योग्य सन्मान मिळत नसल्याने आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खच्चीकरण होत असल्याचा आरोप करत त्यांनी भाजप सोडली। यानंतर त्यांना राष्ट्रवादीकडून महत्त्वाचे संघटनात्मक पद मिळेल अशी अपेक्षा होती, तसेच विधान परिषदेवर आमदार होऊन थेट मंत्री होतील अशी अपेक्षा वर्तवली जात होती। पण राज्यपालांनी 12 आमदारांची नियुक्ती न केल्याने त्यांची आमदारकी रखडली। त्यातच एकनाथ खडसे यांच्या मागे ईडीची चौकशी लागली। पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी हे ईडीच्या कोठडीत आहे, तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांच्यावरही ईडीच्या कारवाईची टांगती तलवार कायम आहे। त्यामुळे सीडीची भीती दाखवणाऱ्या एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीत येऊन अडचणी वाढल्याचं चित्र आहे। त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, पक्ष सोडावे अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे। ज्यांच्यावर अन्याय झाला ते सर्व नेते ओबीसी समाजातील आहे। मी पक्ष सोडण्याचा विषय कोणी आणला याचा शोध घ्या, मी असे कधीच म्हणाले नाही। ऑफर तर सगळ्या पक्षांकडून आल्या होत्या, मंत्रिपदाची ऑफर देखील आली होती, पण मुंडे साहेबांनी जो पक्ष वाढवला, मला ज्या पक्षाने वाढवलं तो पक्ष मी का सोडू? माझी अवस्था खडसेंसारखी होऊ देणार नाही, अविरत संघर्ष करत राहील, असं देखील पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवलं।